प्रोफेशनलकडनं आज या ठिकाणी चार ठिकाणी आपलं दुकाने लावण्याच्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. भाजीपाला मार्केट या ठिकाणी प्लॅन चालू होता. गर्दीचं प्रमाण बघता या ठिकाणी हे संपूर्ण नियोजन नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी सायंकाळी घेतला निर्णय. या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मान्य नसून या ठिकाणी 2 दिवस तरी नागरिकांमध्ये जे ग्राहक आहे त्यांच्या जनजागृती करावी, त्यानंतर आम्ही या ठिकाणी दुकान हलवू असं या ठिकाणी म्हटलं. त्यामुळे आज या ठिकाणी स्थायी या ठिकाणी भाजीपाला विकत आहे आणि नगरपालिका सुद्धा प्रश्न या ठिकाणी आला. त्यांनी सुद्धा यांची भावना जाणून घेतल्यानंतर उद्याला जर या ठिकाणी त्यांनी आपले दिलेले स्थायी ठिकाणी जर आपले व्यापार दुकान नाही लावले तर कठोर कारवाई करण्याच्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर मार्केट या ठिकाणी गच्च भरलेलं असतं, त्यामुळे व्हायरसचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असतं. म्हणजे हा संपूर्ण नगरपालिकेचा एक चांगला त्यांनी एक पाऊल उचललेलं बघायला मिळतं आहे. आणि तसं पाहिलं तर मास्कसुद्धा या ठिकाणी नागरिक लावत नाही. या ठिकाणी काही जनजागृती करणारे सामाजिक क्षेत्रातील या ठिकाणी लोकसुद्धा सांगतंय की तोंडाला मास्क लावा. काही लोक ऐकत नाही, स्वतःची काळजी घेत नाही आहे. वारंवार प्रशासनासारखे आमच्या आयव्हेंडेज भाषा माध्यमातून वारंवार जनजागृती करतोय, तरी सुद्धा नागरिक या ठिकाणी पाठ फिरत आहेत. तरी नागरिकांना पुन्हा कळकळीची विनंती आहे की तोंडाला मास्क लावून आपली स्वतःचं संरक्षण करा, समाजातलं संरक्षण करा, आपल्या घरातलं नागरिकांचं संरक्षण करा. कॅमेरा संतोष छोडेसह विशाल सुरेश महाराज भुसावळ. निर्णय दिलेला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे बाबूजी? यानं पुढे दुकान उचलणार नाहीत का? लहान मुलं बाळा आमचं घर जवळ आहे म्हणून आम्हाला हे सोयीस्कर पडते. इथे बाजार पाहिजे. निर्णय दिलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तो प्रशासनाच्या दृष्टीकोनातून योग्य आहे, पण सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागल्यासाठी आपल्याला. मी असोसिएशनचा आमच्या भोसाळा फळ भाजीपाला असोसिएशनचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी प्रशासनाला पूर्ण सहकार्याचा आमचा प्रयत्न राहील, परंतु व्यापारी रोज बदलतात जागेवर, रोज वेगवेगळे व्यापारी बसतात. आज आम्ही कोणत्या व्यापाऱ्या सांगतो तिकडे जा बसायला. गव्हर्नमेंटने जी 4 ठिकाणी व्यवस्था केलेली बाजाराची ती चांगली आहे, पण ती सगळ्यांना प्रशासनाने स्वतः त्यांना त्यांच्यापर्यंत जाऊन व्यापाऱ्यापर्यंत जाऊन त्यांना तो पटवून द्यावा लागेल, तेव्हा कदाचित ते ऐकतील. आणि हा जो गव्हर्नमेंटचा जो प्लॅन आहे 4 ठिकाणी मार्केटचा तो सक्सेस होऊ शकेल. आजचा दिवस काय करणार तुम्ही? आज जाणार कडे जाणार? आज तर मला वाटतं सगळ्यांच्या दुकानाजवळ जो लागलेले आहे तिथे आज मी शक्य नाही, पण आता त्यानंतर सगळ्या व्यापाऱ्यांनी चर्चा करून सगळं आपण निर्णय घेऊ शकतो. तुम्ही अध्यक्ष, तुम्ही काही यांना सांगितलं, सूचना दिलेल्या आहेत का? आम्ही प्रत्येकाला सांगत आलो की गव्हर्नमेंटने 4 दिवसापासून प्रयत्न चालू आहे किंवा वेगवेगळ्या भागात बाजाराचा प्रयत्न करू आपण, येण्यापूर्वी या ठिकाणी गर्दी होईल. पण ते व्यापारी स्वतःहून म्हणतात किंवा आम्ही इथे सेटल झालेले आमचा धंदा बऱ्याचपासून, तर आम्ही कसं काय जाऊ इतर ठिकाणी. या ठिकाणी दुकानाचं आपण नियोजन केलेलं होतं, परंतु एकंदरीत पाहिलं तर व्यापाऱ्यांच्या ठिकाणी त्याला नकार आहे. काय सांगाल या विषयावरती? याचं कारण असं आहे की काय लहान निर्णय आमचा संध्याकाळी झाला आणि याचं नियोजन करताना आम्हाला थोडा उशीर झाला असंच म्हणावं लागेल, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये याचा संदेश पोहोचायला वेळ लागला. तर आज आम्ही सर्व विक्रेत्यांना विनंती केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे की बस कृपाकरून उद्यापासून तुम्ही जो बाजार आहे तो नगरपालिकेने जे 4 केंद्र विकेंद्रीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आपण बसावं, जेणेकरून नागरिकांना याबाबत कोणतीही अडचण येणार नाही व त्यांना आपल्या जवळच्या बाजारातून भाजीपाला वगैरे खरेदी करता येईल, त्यांची वेळेची बचत होईल आणि त्यामध्ये तुम्हालाही फायदा होईल. तसेच बाजारामध्ये असे लक्षात आलेले आहे की नवीन जे भाजीचे ठिकाण नगरपालिकेने ठरवलं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी विक्रेत्यांना माहितीच नव्हतं, तर यासाठी आता आम्ही आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं जर पालन नाही झालं तर उद्यापासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
नगरपालिकेने प्रशासन या ठिकाणी सांगितलं होतं की बा चार ठिकाणी सब्जी मंडी लावली जाणार आहे. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रजा टावरजवळील 3 नंबर शाळेमध्ये आलेले आहेत नगरपालिकेच्या, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मंडी लागलेलं दिसत नाही आहे. एकंदरी या ठिकाणी जे लहान व्यापारी आहेत भाजी मंडीवाल्यांनी या ठिकाणी ना येणं पसंत केलेलं आहे. जनजागृती नसल्यामुळे या ठिकाणी आमचा व्यवसाय होणारे जे विक्रेते आहेत किंवा घेणारे लोक आहेत नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही. आमचा माल हा वायफळ जाऊ शकतो, आमच्या ठिकाणी नुकसान होऊ शकतो, या अनुषंगाने आज या ठिकाणी आल्याने त्यामुळे हा संपूर्ण परिसर या ठिकाणी शांतमय दिसतो. आणि जे नागरिकांना काही माहिती आहे, नागरिक फक्त येऊन बघताय की आज या ठिकाणी बाजार लागला नाही आहे आणि वेळ झाली, त्यामुळे आता धावपळ त्यांची मात्र उडाली. या ठिकाणी रजा टावर होते, नागरिकांची धावपळ उडालेली आहे की 10 वाजेला मार्केट बंद होईल, त्यामुळे शहरात अवलंबून नागरिकांची आज ठिकाणी आता परत त्यांनी मार्केटकडे धाव घेतलेली आहे. त्याप्रमाणे संतोष सळेसा, विशाल सुरेशा, महाराष्ट्र, भुसावळ. वागे चांगले यार, पण तू बरोबर नाही. काय म्हणतो आजचा दिवस, पहिला दिवस? पहिली गोष्ट तर लोकांना माहिती पाहिजे होतं की इथे बाजार भरणार आहे, लोकांना सर्व सांगायला पाहिजे होतं. आणि तिकडच्या हिशोबाने जरा कमीच बाजार चालतो आहे. अजून इथे जो परिसर आहे आपला तो थोडा स्वच्छ पाहिजे, दवाखान्याचं थोडं घाण वगैरे आहे. बरं. आणि दुसरं म्हणजे आणण्याने थोडं आणि टायमिंग वाढवून पाहिजे आम्हाला. बरं. थोडं तरी टायमिंग पाहिजे. पुरेसा वेळ मिळत नाही. पुरेसा वेळ नाही मिळत माल विकण्यासाठी. आजचं किती नुकसान तुमचं होऊ शकतं? आता 500-1000 रुपयाचं तर नुकसान आहेच. दिवस भाजी विक्रेत्यांचा आहे या ठिकाणी, कसा कसा आजचा दिवस जातोय? बरं, सध्या तर आज विक्री काही होणार नाही. काय मागचं कारण काय? लोकायला हे नाही, माहिती नाही अजून. बरे बाजार एक रात्री विचार झाल्यानंतर असं. बरं. साधारण तुमचं आजचं किती नुकसान झालेलं आहे मागे, समजा होणार आहे? आजचं काय तसं नुकसान तर आज तर बाजार घरीच आहे, समजा विक्री तर होणारच नाही आज, कारण 10 तास टाईम आहे. बरोबर. टाईम असता तर दिवसभर समजा थोडंफार होतं आपलं, आज तर नुकसानच आहे. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड, साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.